घोटी पोलीस ठाणे आवारातील असलेल्या झाडांच्या फांद्यांवर पतंगाच्या नायलॉन मांजामध्ये एक कावळा अडकलेला होता. मांजातून बाहेर निघण्यासाठी कावळा जीव काढून ओढत होता. अखेर हे दृश्य पाहून त्याचा जीव वाचविण्यासाठी घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी पुढाकार घेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उदय, पोलीस उपनिरीक्षक अजय कोंटे, पोलीस हवालदार सागर सौदागर, तुषार ढगे, पोलीस नायक राहुल गांगुर्डे, पोलीस शिपाई बोरसे यांनी प्रयत्न करून वनविभाग तसेच इतर पक्षीप्रेमी यांचा संपर्क साधला. पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी पक्षीप्रेमी यांना तात्काळ घटनास्थळी बोलवा अशा सूचना केल्यानंतर इगतपुरी येथून पक्षीप्रेमी नाना शिरोळे आणि त्यांचे सहकारी अशोक पवार, मनोज निकाळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अडकलेल्या कावळ्याचा जीव वाचविण्यामध्ये त्यांना यश आलं. एका कावळ्याचा जीव वाचविल्याबद्दल पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी पक्षीप्रेमींचं मनापासून आभार मानले. पक्षप्रेमी नानाभाऊ शिरोळे इगतपुरी यांनी पोलिसांना वेळेत मदत करून एक पक्ष कावळा यांचा आज प्राण वाचवलेला आहे. कावळा हा पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये झाडावरती मांजामध्ये अडकलेला होता. तो मांजामध्ये प्रचंड प्रमाणात अडकलेला होता. तिचं भान ठेवून घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील साहेब यांनी तात्काळ नाना शिरोळे यांना फोन केला व घटनास्थळी नाना शिरोळे हे येऊन सहकार्य केलं व कावळ्याचा जीव वाचवलेला आहे. इगतपुरीचे पोलिसांच्या या माणुसकीमुळे सर्वत्र पोलिसांचं कौतुक होत आहे. प्रतिनिधी राजू देवळेकर, दिशा न्यूज, इगतपुरी.